नमस्कार. मी इंग्लिश स्कूल टिळक रोड ही डेक्कन एज्युकेशन संस्थेची शाळा आहे. खरं म्हणजे डेक्कन एज्युकेशन संस्था 1884 म्हणजे या शाळेच्या स्थापनेनंतर 4 वर्षांनी निर्माण झालेली शाळा आहे. 1880 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नामजोशी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या चौघांनी मिळून या शाळेची स्थापना केली. मुलांना राष्ट्रीय शिक्षण द्यायचं, त्यांना राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं अशी त्याच्यामागची खरी भूमिका होती. सुरुवातीच्या कालखंडामध्ये खूप हाल अपेष्ट सोसून आणि कष्टाने ही शाळा विकसित करण्यात आलेली आहे. 1880 स्थापन झालेली ही शाळा आता 137 वर्ष पूर्ण करून पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये अतिशय नामवंत मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी या शाळेची पायाभरणी केलेली आहे. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, महर्षी धोंडो केशव कर्वे ज्यांना 1958 भारतरत्न पुरस्कार मिळाला ते या शाळेचे मुख्याध्यापक होते. राम गणेश गडकरी या शाळेमध्ये शिक्षण देण्याचं काम करत असत. इतिहासाचार्य राजवाडे हे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. अशा नामवंत माणसांची यादी खूप मोठी आहे या शाळेच्या बाबतीत. किंबहुना अशा सगळ्या नामवंत माणसांनीच या शाळेच्या योगदानात जे महत्वाचं काम केलेलं आहे, ही शाळेच्या विकासात जे महत्वाचं काम केलेलं आहे, त्यामुळेच या शाळेचं विकसित असं स्वरूप पुढं गेलेलं आहे, या शाळेला ते प्राप्त झालेलं आहे. 1954 या शाळेमध्ये पुन्हा विरकर नावाचे मुख्याध्यापक होते. ते मोठे द्रष्टे मुख्याध्यापक होते यात काही शंका नाही, कारण आशिया खंडात ही एकमेव शाळा अशी आहे की जिथे तारांगणाची निर्मिती झालेली आहे. इंग्लिशमध्ये ज्याला आपण प्लॅनेटेरियम म्हणतो, हे तारांगण विरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेमध्ये निर्माण झालं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या कल्पनेतून तयार केलेलं जे मशीन आहे, ते काम करणारं मशीन या शाळेमध्ये अद्यापही उपलब्ध आहे. अजूनही त्याचे कार्यक्रम शाळेमध्ये होत राहतात. गेली अनेक वर्ष या तारांगणाच्या बरोबरीने ज्याची गरज भागत होती, वाटत होती, भासत होती, अशी एक महत्वाची गोष्ट या शाळेमध्ये चालू झालेली आहे, ज्याला आपण ऑब्झर्वेटरी असं म्हणतो, वेधशाळा असं म्हणतो. गेल्या वर्षी आयुकाचे जे सध्याचे जे डायरेक्टर आहेत, त्यांच्या हस्ते गेल्या वर्षी या शाळेमध्ये आपण ऑब्झर्वेटरीची म्हणजे वेधशाळेची निर्मिती केलेली आहे. तारांगणाच्या बरोबरीने वेधशाळा असणारी ही भारतातील आणि आशिया खंडातील अशी एकमेव शाळा आहे. या शाळेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या शाळेचा परिसर मोठा विस्तीर्ण आहे. या शाळेमध्ये आसपास जे वृक्षराजी आहे ती देखील फार विशेष आहे, यात काही शंका नाही. अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा मुलांचा ओढा असल्यामुळे मराठी माध्यमामधून शिकण्यामध्ये मुलांची थोडी संख्येच्या दृष्टीने मोठी उणीव जाणवत. खरं तर मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे, मायबोलीतून शिकलं पाहिजे असे सगळे शिक्षण तज्ज्ञ उच्चारवानी सांगतात, पण प्रत्यक्षामध्ये मात्र इंग्रजी भाषेकडे लोकांचा कल वाढलेला आहे. परिणामी या शाळेची विद्यार्थी संख्या घसरत चाललेली मोठी चिंतेची बाब आहे. एकेकाळी नावलौकिक मिळवलेली, देशभरामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याकरता म्हणून प्रसिद्ध असणारी ही शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शोधात फिरते काय अशी स्थिती येऊन पोहोचलेली आहे. इयत्ता 5 ते 10 पर्यंतचे 39 वर्ग या शाळेमध्ये आहेत. सध्या मुलांची संख्या ही 1300 आहे. तरी देखील जुन्या काळामध्ये ही संख्या 2000 आसपास होती, ती घटत आता 1300 पर्यंत आलेली आहे. अर्थात तरी देखील उमेद ठेवून काबिना नव्या ग्रुपांनी या शाळेमध्ये नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न गेल्या दशकभरामध्ये संस्थेच्या कडून आणि इथल्या मुख्याध्यापकांच्या कडून केला जातो. अलीकडच्या काळामध्ये या शाळेमध्ये भूवस्तू संग्रहालयाची निर्मिती झालेली आहे. मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये जी खनिजे असतात ती आणि त्यांना जी माहिती व्हायला पाहिजे असं शिक्षकांना वाटत असतं ती अशी नवीन नवीन मूल्यद्रव्य या शाळेमध्ये आणून एक भूवस्तू संग्रहालय या शाळेमध्ये निर्माण केलेलं आहे. अभिजित घोरपडे नावाच्या एका भूशास्त्राच्या अभ्यासकांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्यशिक्षणच्या अंतर्गत मुलांनी स्वतः हाताने काही वस्तू बनवाव्यात, काही गोष्टी कराव्यात अशी आपली एक समजूत असते, भूमिका असते. खरं तर बरंचसं शिक्षण हे असंच दिलं गेलं पाहिजे अशी एक खरी धारणा आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येला आणि कमी शिक्षकांच्या संख्येने एवढं मोठं त्याचं काम करणं ही थोडी कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून या शाळेमध्ये सुतकताईची 4 मशीन्स आणलेले आहेत, चरखे आणलेले आहेत, आणि त्यांच्या सहाय्याने या शाळेतले कितीतरी विद्यार्थी अतिशय चांगल्या दर्जाचं सूत कातात. हे करण्यामागचा हेतू असा आहे की मुलांना असं वाटावं की अरे आपण काहीतरी विशेष काम करू शकतो. या शाळेमध्ये चित्रकला किंवा शिल्पकला किंवा कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांची, समज असणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. अशा 100 मुलांचा गट इथे तयार केलेला आहे, त्याला आम्ही सर्जन असं नाव दिलेलं आहे. आणि या गटाच्या वतीने शिल्पकलेतले, चित्रकलेतले असे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सातत्याने चालू राहतात. त्याचा मोठा फायदा त्या मुलांना होतो, त्याचा मोठा फायदा त्यांच्या आईवडिलांना देखील होतो की आपलं मूल कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहे, जाऊ शकतं याची जाणीव त्यांना येते. शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक, परीक्षा, त्यातले गुण नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण प्रत्यक्षात करायचं काय आणि करायचं असेल तर त्याचं कसं स्वरूप असलं पाहिजे अशी एक शंका लोकांच्या मनामध्ये असते. त्याला अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने, उपक्रमांच्या निमित्ताने उत्तर मिळत असतं.
गेल्या 3 वर्ष आमच्या शाळेतले शेकडो विद्यार्थी हे स्वतःच आकाशकंदील तयार करतात आणि लावतात. इतकंच नव्हे तर चांगले चांगले आकाशकंदील करून विकतात सुद्धा. आमच्या शाळेमध्ये खूप छोटे मोठे असे उपक्रम चालतात. हेतू हा असतो या उपक्रमांच्या मागे की मुलाला स्वतःमध्ये काय क्षमता आहे, आपल्या बरोबरच्या मित्रांमध्ये काय क्षमता आहे, ती कमी आहे का जास्त आहे, त्याचा विकास कसा करावा, गटामध्ये काम कसं करावं, अशा सगळ्या गोष्टींची थोडी ओळख व्हायला सुरुवात होते. मुलांमध्ये वाचन वाढावं म्हणून ग्रंथालयातल्या उपक्रमांचा भाग सगळ्या शाळांमध्ये चालतो. वेगवेगळ्या वर्गांमध्ये वर्गपेट्यांमध्ये वेगवेगळी पुस्तकं भरलेली असतात आणि ती नेण्याचा प्रघात सर्व शाळांमध्ये आहे. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुलं खूप कमी जातात ग्रंथालयांकडे. एकतर मधल्या सुट्टीचा वेळ कमी असतो, ज्यांना डबा खायचा असतो आणि लगेच खेळायचं असतं. परिणामी ग्रंथालयांकडे कोणाची जाण्याची फारशी इच्छा नसते. म्हणून आम्ही असं केलेलं की आमच्या शाळेच्या निरनिराळ्या भरंड्यांमध्येच पुस्तकांची सोय ठेवलेली आहे. सुरुवातीला थोडी लोकांना भीती वाटायची की आधी पुस्तकं चोरीला जातील का काय, इकडे तिकडे सरकतील का काय. वस्तुस्थिती अशी की असं मुलांकडनं झालं नाही. ज्या मुलांनी पुस्तकं घरी नेली त्यांनी त्यांचं वाचून झाल्यानंतर ती त्या रॅकमध्ये पुन्हा आणून ठेवलेली आहे. किंवा मुलांवर थोडा विश्वास ठेवला, त्यांना इथे संधी मिळते आपल्या प्रगतीकरता, आपल्याला मोठं होण्याकरता, अशी भावना उत्पन्न केली की मला खात्री आहे की मुलं आपल्याला सहकार्य करायला लागतात. मागच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये एक विशेष उपक्रम चालू झाला, त्याचं नाव अहम भारत असं आहे. लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर हे जे निवृत्त झाले लेफ्टनंट जनरल पदावरनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेमध्ये विशेष उपक्रम देशभक्तीकरता, देशभावनेच्या विकासाकरता चालतो. मुलांनी महिनाभर 12 नमस्कार घालावेत, स्वतःची ताटवाटी स्वतःच व्हावी, अंथरूण पांघरुणाची घडी स्वतः घालावी, असं महिनाभर केलं की आम्ही त्याला एक छोटी भेटवस्तू देतो. हेच काम त्यांनी 2 महिने केलं की आम्ही त्याला एक कॅप देतो ज्याच्यावर अहम भारत असं लिहिलेलं असतं. आणि हेच काम त्यांनी 3 महिने केलं की आम्ही त्याला एक टी शर्ट दिलेला असतो त्याच्यावर अहम भारत लिहिलेलं असतं. जेणेकरून मुलांना थोडं स्फुरण वाटावं, आपण काहीतरी एक विशेष काम करतो याची जाणीव त्यांच्या मनात यावी. किंबहुना कुठलं पण काम हलकं नाही आहे, हलकं असणाऱ्या कामाला देखील एक मोठी किंमत आहे याची भावना त्याच्या मनात जागी व्हावी, त्याला वाटावं तसं, म्हणून या प्रकारचं काम चालतं. याच अहम भारत प्रकल्पाच्या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये परमवीर चक्र विजेते संजय कुमार सुद्धा आले होते. आतापर्यंत 21 परमवीर चक्र विजेते झालेले आहेत, त्याच्यापैकी 3 लोक हयात आहेत. त्यातल्या 2 लोकांना आमच्या मुलांनी पाहिलेलं आहे, त्यांची गाठभेट घेतलेली आहे. मागच्या वर्षी विशेष गोष्ट या शाळेमध्ये अहम भारतच्या अंतर्गत घडली ती अशी की भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे मागच्या वर्षी शाळेमध्ये आले आणि 4 तास शाळेमध्ये थांबून त्यांनी मुलांच्या बरोबर संवाद साधला होता. अशा प्रेरक व्यक्तिमत्वांच्या बरोबर संवाद साधण्याची विशेष संधी जर मुलांना मिळाली तर आपण देखील यांच्यासारखंच काहीतरी नाव कमवलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागतं, असं त्यांना वाटायला हवं, अशी त्याच्या मागची भूमिका आहे. असे कितीतरी लोक शाळेमध्ये येतात. आपल्या सगळ्यांना माहिती की FRS हा एक महत्त्वाचा किताब आहे आणि असे FRS झालेले गोविंद स्वरूप हे इथल्या NCRAचे डायरेक्टर एकेकाळी त्यांनी काम केलेलं आहे, तेही या शाळेमध्ये येऊन गेले आणि त्यांनीही अरविंद गुप्ता यांच्या वाढदिवशी मुलांच्या बरोबर गप्पा टप्पा केल्या. वेगवेगळी कार्ड देणं, दर महिन्याच्या 26 तारखेला एका परमवीर चक्र विजेत्या माणसाची कहाणी मुलांना वाचायला देणं, दर महिन्याच्या 22 तारखेला गणिताबद्दल एक विशेष काम करणं, अशा प्रकारचे कितीतरी गोष्टी या शाळेमध्ये चालू राहतात. आनंदाची गोष्ट अशी की 2.5-3 वर्षापूर्वी रोटरी क्लब NIBMचं जे आहे त्यांनी या शाळेला मोठी आर्थिक मदत केली आणि त्याचा उपयोग असा झाला की आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये मोठा स्क्रीन बसवलेला आहे, प्रत्येक शिक्षकाला टॅब दिलेला आहे आणि या टॅबच्या सहाय्याने शिक्षक त्या स्क्रीनचा वापर करून मुलांना अध्यापनाचं काम करत असतात. आमचं सगळं कामकाज हे आता संगणकावर आधारित आलेलं आहे. शिक्षकांनी मुलांच्या परीक्षांच्या गुणांची नोंदी केल्या की निकालपत्रक आपोआप तयार होतात. प्रत्येक विद्यार्थ्याला तो जर गैरहजर असेल तर त्याच्या घरी आपोआप SMS पाठवला जातो. काही दिवसांमध्ये त्यांच्या मोबाईलवर देखील ही सगळी सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. रोटरी क्लबने मोठी मदत या शाळेला केली, त्याच्यामुळे ही शाळा प्रगतीपथावर पुढे चाललेली आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून या शाळेला मोठी मदत मिळते. आमच्याकडे आई वडील नसलेल्या मुलांची संख्या मोठी आहे, जवळपास 100 आकडा आहे. अशा मुलांची जी शाळेचं जे संकलित शुल्क असतं ते काही प्रमाणात का विना देण्याचं काम या मुलांचं हे माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने होत असतं. या शाळेची मोठी परंपरा माजी विद्यार्थ्यांची आहे. डॉक्टर जयंत नवरंगे नावाचे डॉक्टर आपल्या सगळ्यांना माहिती असतील, ते बालरोगतज्ञ पुण्यामधले मोठे प्रसिद्ध आहे. मध्यंतरी आमच्या शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आम्ही एक त्यांच्याकडे प्रस्ताव दिला की आमच्या शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी ज्यांना कोणाला काही अडचण आहे ती आपण सवलतीच्या दरात अथवा मोफत करू शकता का. विशेष म्हणजे डॉक्टर नवरंगे त्यांच्याबरोबर डॉक्टर शहा किंवा या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर मोहन जोशी जे डोळ्याचे डॉक्टर आहेत, अशा अनेक डॉक्टरांनी त्याला संमती दिली आणि त्याचा फायदा या शाळेतले विद्यार्थी हळूहळू कविना घ्यायला लागलेले आहेत असं लक्षात येतं. ही शाळा पुण्याच्या मध्यवस्ती ठिकाणी आहे. एकेकाळी या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो सांस्कृतिक स्तर होता त्याच्यापेक्षा एका वेगळ्या स्तरातली मुलं आता या शाळेमध्ये येतात आणि मोठी आनंदाची आणि जमेची गोष्ट आहे. विशेष म्हणजे अशाच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जास्तीत जास्त गरज आहे की ज्यांनी अजून मुख्य प्रवाहामध्ये ज्यांचे पालक स्वतःहून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले नव्हते. तेव्हा एकूणच असं माझ्या लक्षात येतं की शाळा ही केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारी, केवळ परीक्षा घेणारी अशी नुसती व्यवस्था नसून मुलांचं जीवन घडवण्याकरताचं
त्यांना अध्ययनक्षम बनवण्याचं किंवा त्यांच्यातलं कुतूहलक्षम होण्याचं एक महत्वाचं केंद्र बनण्याची गरज आहे. या शाळेतले शिक्षक देखील तन मन धन अर्पून या शाळेकरता अहोरात्र काम करतात असा माझा गेल्या 3.5-4 वर्षाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे या शाळेतले कितीतरी शिक्षक हे उच्च पद घेण्याकरता उच्च शिक्षण घेण्याकरता सतत झटत असतात हेही माझ्या लक्षात आलेलं आहे. या शाळेमध्ये इंग्लिश भाषेची जशी प्रयोगशाळा आहे तसं इंग्लिश भाषा मुलांची चांगली व्हावी म्हणून याच्याकरता वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये चालतात. पर्यावरणाचे वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये चालतात. या शाळेची इमारत देखील मोठी विशेष आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही हेरिटेजच्या अंदर ही वारसा कायद्याच्या अंतर्गत अशी कल्पना सरकारने ही 2012 केलेली आहे. या शाळेला महत्वाची एक अडचण आहे, ती शाळा मध्यवस्थित असल्यामुळे या शाळेच्या आसपास गोंगाट मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो आपण टाळू शकत नाही अशी सध्याची थोडीशी स्थिती आहे. त्यामुळे एक मोठा अडथळा या शाळेच्या बाबतीमध्ये आहे. आणखीन बरेच उपक्रम या शाळेमध्ये चालतात, त्यातला एक महत्वाचा उपक्रम आपल्याला सगळ्यांना सांगतो की या शाळेतल्या सगळ्या मुलांना सायकल यावी याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात आणि जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये आता सायकल चांगल्या प्रकारची चालवायला यायला लागलेली आहे. शाळेमध्ये एक मोठी उंच शिडी आणलेली आहे, त्या शिडीवर चढ उतार करण्याकरता मुलांना नेहमी संधी दिली जाते. या शाळेचं स्नेहसंमेलन देखील जरा वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. या शाळेतल्या शिक्षकांच्या एकूणच सांस्कृतिक विकासाकरता देखील महत्वाचे कार्यक्रम सातत्याने इथे आयोजित केले जातात. अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये या शाळेची सगळी माहिती सांगणं थोडं कठीण आहे, पण डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सहाय्य, या शाळेला माजी विद्यार्थ्यांचं सहाय्य आणि या शाळेतले शिक्षक या सगळ्यांच्या मदतीतून ही शाळा प्रगतीपथावर हळूहळू काबिना पण पुढे जाते याचा मला मोठा आनंद आहे. इंग्लिश माध्यमाच्या शाळांकडे माणसांचा जो कल आहे तो कमी झाला पाहिजे असं मला सातत्याने वाटतं. विशेषतः शहरांमध्ये ही गोष्ट फार घडते आणि त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे मुलं सांगू शकत नाही आहेत, पालक देखील तिकडे आता स्वीकारलेले आहेत तर ते पूर्ण करण्याच्या मनस्थितीकडे आहे, पण ही गोष्ट गैर आहे. आपल्याच भाषेतून शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे जेणेकरून भाषेकरता जो ज्ञानाचा बळी दिला जातो आहे किंवा ज्ञान चांगलं मिळवण्याकरता जो भाषेचा बळी दिला जातो आहे याच्यापासून आपल्या समाजाची सुटका होईल असं ज्या दिवशी होईल त्या दिवशीच या शाळेने केलेल्या कामाचं खरं फलित झालं असं म्हणायची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या शेजारीच ज्ञानप्रबोधिनी आहे आणि ज्ञानप्रबोधिनीतले कितीतरी उपक्रम जे आहेत ते आम्ही समजून घेत असतो आणि ते काही प्रमाणात कविना या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न या शाळेमध्ये आमचा सातत्याने चालू आहे. 2009 शिक्षण हक्क जो कायदा विद्यार्थ्यांकरता मुलांकरता आलेला आहे त्याच्यामध्ये रचनावादी शिक्षण पद्धतीचा जास्तीत जास्त बोलबाला आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये असा संपूर्ण रचनावादी शिक्षण पद्धतीने काम केलं आहे, एखाद्या शाळेमध्ये चाललेलं आहे असं दृश्य अद्याप तरी काही आपल्या डोळ्यासमोर पूर्णतया येत नाहीये, पण तरी देखील रचनावादी पद्धतीने शिक्षण देण्याची नितांत गरज आहे हे मुख्याध्यापक म्हणून मला पटलेलं आहे आणि म्हणून त्याचा एक भाग या शाळेमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात काव्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कसा आणता येईल त्याचा एक प्रयोग या शाळेमध्ये चालू आहे. मला इथं सगळ्यांच्या समोर बोलण्याची संधी ज्ञानप्रबोधिनीने दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून ज्ञानप्रबोधिनीचे मनापासून आभार मानतो आणि मला खात्री आहे की एखाद्या मुलाखतीद्वारे किंवा तुम्ही आमच्या शाळेला भेट देऊन काविना आमची शाळा कशी पुढे पुढे चाललेली आहे त्याची जाणीव स्वतःमध्ये आणि आपल्या शाळांच्या दृष्टीने उपयोगी पडत असेल तर तुमच्या शाळांमध्ये उत्पन्न करून घेऊ शकता. धन्यवाद.